नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ आणि तुमचं पुनश्च स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज 4 जुलै मी आज परत आलो आहे फोटोग्राफी करण्यासाठी, आणखीन आपल्यासाठी एक व्लॉग बनवण्यासाठी. एक पहिलं मला फुलपाखरू मिळालं, कारण हे मी आजपर्यंत बघितलेलं नव्हतं माझ्या एरियामध्ये तरी, आणि आज मिळालं. अगदी कुठे पानात लपून बसलं ना ते बघा. हे बघा, ते सूर्यकिरण पडलंय. वा, किती सुंदर वाटतंय आत्ताचं हे दृश्य ना, मस्तच वाटतंय. समजा ह्या व्हिडिओमध्ये मला आणखीन काही फुलपाखरं वगैरे मिळाली किंवा कोणतेही पक्षी वगैरे मिळाले आणि मला त्याची नावं माहिती नसतील तर खाली नावं येतीलच, आणखीन त्यांचं डिस्क्रिप्शन वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकेन. ज्या माणसांना आवडते वाईल्ड लाईफ म्हणजे जंगलाबद्दल, प्राणी पक्ष्यांबद्दल ज्यांना आवडतं त्यांना थोडीफार तरी हेल्प होईल. आज वातावरण आहे तरी बघा, मागच्या बाजूला थोडे ढग आलेले आहेत. बघू आजचा दिवस कसा जातोय. तर मित्रांनो, मी आता आलोय कोंडिये गावच्या एका मिनी डॅमकडे, जे की कोंडिये गावातल्या पावणाई देवी मंदिराच्या बाजूलाच तो डॅम आहे. आणि डॅमचं आता तुम्ही दृश्य बघा, बघितलं ना, सुंदर दृश्य आहे. मिनी डॅमचा जो बंधारा घातलेला आहे त्या बंधाऱ्याच्या वरून ओव्हरफ्लो जे होणारं पाणी आहे ते पाणी एकदम छानपैकी दिसतं. इथेच माझ्या मागच्या बाजूला तो कोंडियातला मिनी डॅम होता, आणि त्यानंतर जरा तो चढाव चढून वर आल्यानंतर हे आहे ते गावाचं पावणादेवीचं मंदिर. तर इथे आपण आता आलोत, जस्ट जाऊन थोडं पाय पडूया. किंवा कारण का इथे थांबण्याचा आणखीन एक उद्देश, वर ढग जमल्यात आणि कदाचित थोडं थोडा आता पावसाला सुरुवात होते त्यामुळे तोपर्यंत आसरा म्हणून इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्हाला देऊळ कसं आहे ते दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे ते देऊळ. इथे ठेवलेलं माझं सामान. बहुधा देवाच्याच मनात असावं की हा पक्षी मला परत मिळावा जो मी आता तुम्हाला म्हणालेलो. बिकॉज ज्यावेळी मी कुर्लीला एकदा गेलेलो त्यावेळी हा पक्षी मला एकदा दिसलेला,
आणि त्याचा रस्त्यावर असताना मी एक फोटो काढलेला होता आणि ह्या पक्ष्याचं नाव आहे रेड रम्पेट स्वॅलो. तर मला त्यावेळी इतका क्लिअर फोटो किंवा त्याचा व्हिडिओ वगैरे नाही मिळाला. त्यानंतरसुद्धा हा पक्षी मला खूप वेळा दिसला पण मला फोटो नाही काढता आला त्याचा. आज बाय चान्स कसंही म्हणा पण हा पक्षी मला दिसला, त्याचा फोटो व्हिडिओ दोनही एकदम उत्कृष्ट काढता आले. फोटो बघायचे असतील इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा मला, इथे खाली तुम्हाला येत आय डीसुद्धा आला असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक आहे, ती सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्या. आणि इंस्टाग्रामवर त्याचा आधी मी एक फोटो टाकलेला सुद्धा होता ह्या रेड रम्पेट स्वॅलो ह्या पक्ष्याचा, छान आला व्हिडिओ. बघा आता सुद्धा हा व्हिडिओ त्या पक्ष्याचा. तर मित्रांनो, इथे आता थोडा पाऊस चालू आहे आणि पाऊस संपल्यानंतर मी पुढे प्रवास करेन. तोपर्यंत देवळ आहे, त्या देवळाचा आसरा घेऊन आता इथे मी थांबलो आहे थोडा वेळ. बघू झाल्यानंतर तुम्हाला एकदा देऊळसुद्धा दाखवतो आणि ते देऊळ दाखवल्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. तर मित्रांनो, आता पाऊस गेला आहे, मस्तपैकी ऊन आता पडलं आहे छान असं. तर हे पावणाईचं देऊळ, त्यानंतर हा दीपस्तंभ, तसंच बाजूला असलेली तुळस, तशीच काही बाजूला देवाची इथे स्थानं आहेत, काही इथे स्थानं आहेत देवाची. तसंच बाहेरच्या बाजूला इथेसुद्धा एक आहे देवाचं स्थान, हे बघा. मागून आलेला रस्ता जो आहे हा येतो हुमरट कोल्हापूर रोडवरनं, सरळ आतमध्ये आला कोंडिया रोडला की परत पुढे उजवीकडे वळायचा तोच रोड होतो सरळ. आणि आता पुढे दोन फाटे इथे फुटले आहेत. हा उजवीकडचा जो रोड जातो हा जातो गोशाळा तसंच करंजेला जातो हा रोड. आणखीन डावीकडे जर गेलं तर सरळ आपल्याला इथून फोंड्याला सुद्धा जाता येतं किंवा हरकुळमधून सुद्धा बाहेर पडून फोंड्याला जाता येतं किंवा इकडून कनेडीला वगैरे सुद्धा जाता येतं. दुविधा कुठून जायचं नेमकं, एकतर हरकुळ वगैरे करायचं किंवा करंजे साकडी करून परत घरी जायचं, म्हणजे तिथे काही फोटो वगैरे मिळाले तर ते बघून बघू. करंजे मार्गेच जातो, तिथे काय ना काहीतरी मिळेल तरी. हरकुळला तर गेलो आहे मी, कनेडी एकदा रोड करायचं आहे मला. कनेडीपासून पूर्ण असं कणकवली करून एकदा यायचं आहे तिकडे. काही तिकडेसुद्धा हरकुळ ते कनेडी हा रोडलासुद्धा खूप प्रमाणात झाडी वगैरे आहे. आणखीन तो जास्ती तो भाग हा सह्याद्री डोंगर पायथ्याचा भाग येतो, तर तिथे एकदा जायचं आहे मला. आता वाजले किती, 11:30 झाले आहेत सकाळचे, सॉरी दुपारचे, दुपार आता होत आली आहे आणि गर्मीसुद्धा थोडी वाढतच चालली आहे. तर करंजे आणि साकडे करूनच मी घरी जाईन.
तर बघू इकडे काही जास्त तुम्हाला दाखवण्यासारखं मिळालं तर मी दाखवेन, अदरवाईज घरीच मी जाऊन व्लॉग एंड करेन. तर पूर्वेकडचा जो सह्याद्रीचा भाग आहे हा पूर्ण आता इकडे तर ढग पूर्ण क्लिअर झालेत, इकडे तर नाही पण मागे पश्चिमेच्या भागाकडे आता परत पाऊस भरायला चालू झाला आहे, जे की मी सकाळी रडारवर बघितलेलं होतं, जे वेदर रिपोर्ट जो दाखवला जातो आपल्या वेदरच्या ॲपवरती, तर रडार बघितलेलं की दुपारी 12:30 दरम्यान हे पाऊस पडेल. तर जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे की 12:30 आधी घरी जाऊन पोचण्याचा, नाहीतर परत पाऊस गाठेल. आणि मगाशी देऊळ तरी होतं बसण्यासाठी, पुढे तर तेवढं काही नाही आहे. गावं आहेत, साकेडीकरण जे गावं आहेत रस्त्यावरसुद्धा आहेत घरं बऱ्यापैकी, पण कोरोनाच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्यांच्या घरी जाणं हे सुद्धा जास्ती चांगलं नाही आहे, त्यासाठी लवकरात लवकर घरी आता जाण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या मागे असलेलं सुंदर असं दृश्य जे की आपल्या सह्याद्री पर्वतरांगेचं आहे, आणि तसंच परत इकडच्या बाजूला जे ढग दाटून आले आहेत पावसाचे, हा तर सगळ्यात जास्ती ढग आहे मोठा, जो की आमच्या असा गावापासनं पुरा आहे. कदाचित मे बी तिकडे पाऊस पडतसुद्धा असेल गावाकडे, सांगता येत ना. वाव, आवाज ऐकलात? हा मोराचा आवाज आहे. गपचूप मी हळू पुढे जाऊन बघतो. हा मोर नाहीतर लांडोर जे असे, त्या दोघांपैकी कोणतरी हे ओरडत होता आता नक्कीच. मंडळी, पावसाने वाटेत गाठले. हा बघा पाऊस असा सुंदर पडतोय. तरी नशीब छत्री तरी आहे बरोबर, जेणेकरून कॅमेरा तरी जास्ती नाही भिजणार म्हणून वाटेत कॅमेरा आधी पहिला बॅगेट टाकला. आणि तो मोराचा आवाज होता की कसला आवाज होता मला नेमकं कळलं नाही, पण वाटताना तरी तो आवाज मला मोराचाच वाटला. पावसाच्या भीतीने मी पटकन तिथून पळालो, मला तिथे फोटो बिटो काहीच काढता आले नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम. तर वाटेत एक स्टॉप आहे गाडी थांबण्यासाठी, तर तिथे आता जरा पुढे येऊन मी थांबलोय, थोडा भिजायला झालंय तरी ठीक आहे ना, पावसाळ्यात भिजणार नाही तर काय सुके राहणार काय. आपण बॅगेची सुद्धा हालत म्हणजे बॅग थोडी भिजली आहे इकडच्या बाजून सुद्धा. एकदा बघतो बॅगेमध्ये काय पाणी तरी गेलं नाही ना. सुकी आहे आता तेवढं प्रोटेक्शन तर दिलं जातंच बॅगांना की आतमध्ये पाणी जाऊ नये यासाठी. तरीसुद्धा जी चेन आणि असते तर त्या भागातून जास्ती पाणी आत जाण्याचा चान्स असतो. तर असासुद्धा कधी कधी मनात विचार येतो की व्लॉग करताना काही कॉमेडीसुद्धा व्हिडिओ करायचे का, तर बघू एक कॉमेडी व्हिडिओची स्क्रिप्ट थोडी मी तयार करतो आहे. त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स असतील, हिंट देऊन ठेवली आहे 2 कॅरेक्टर्सची, तर बघू
जर तो सक्सेसफुल झाला तर मी यूट्यूबवर टाकेन तो कॉमेडी, एक म्हणजे छोटा शॉर्टच व्हिडिओ, जसे काही काही यूट्यूबर्स बनवतात कॉमेडी टाईप, त्या टाईपमध्ये एक करण्याचा प्रयत्न करतो आहे. जर आवडला तुम्हाला, त्याच्यामध्ये व्ह्यूज जर जास्ती आले, तर मी तशा पद्धतीचे आणखीन व्हिडिओज क्रिएट करण्याचा मी प्रयत्न करेन. पण ब्लॉग्स वगैरे हे जे आपले असतील हे कायम राहतील. मित्रांनो, मी इथे उभा असताना एक सर्च करून बघितलं की मोराचा कोणकोणते मोराचे आवाज असतात, तर त्याच्यामध्ये जो मगाशी आवाज आलेला होता तो 100% मोराचाच होता. पण मोर बॅड लक इतकं की पाऊस येण्याच्या नादात मला तिथून निघावं लागलं. आणखीन वाटेत आलाच पाऊस, पण जर तिथे असताना आला असता पाऊस तर आडोसा पण नव्हता कुठेच. बघू पुढच्या शनिवार रविवारी येऊन बघेन, जर तिथे आसपास आवाज आला तर नक्कीच त्याचा फोटो काढण्याचा मी प्रयत्न करेन तिथे. तर मित्रांनो, हे मागचं दृश्य दाखवण्यासाठी मी इथे थांबलेलो होतो. आता मी आलो आहे करुळात. जस्ट इथून एक खाली रस्ता जातो आहे, त्या रस्त्याने मी खाली गेलो की माझ्या घरी जाऊन पोचेनच. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर कसा आवडला व्हिडिओ नक्की सांगा मला. आणखीन लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलात नाही केलात चालेल, पण लाईक तरी करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या स्वतःची.